आज भल्या पहाटेपासूनच किरकोळ गडगडाटासह रिमझिम पावसाला दापोली तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोकणात पावसाला सुरुवात झाली. दापोली तालुक्यातील एसटी स्थान परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत. संपूर्ण परिसर हा ओलाचिंब झालेला दिसतो आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले असून याबाबतीत बोलताना कृषीतज्ज्ञ माधव महाजन यांनी सांगितलं की या वर्षी वातावरणाच्या बदलामुळे मुळातच थंडी कमी असल्यामुळे सर्वच कलमं ही पालवली आहेत. मोहोर कुठेही दिसून येत नाही आणि आत्ताच्या अवकाळी पावसामुळे पुढे तुडतुडे आणि याचा प्रादुर्भाव जाणवून उत्पन्न कसं मिळणार याबाबतीत चिंता लागून राहिली आहे. या वातावरणाच्या बदलाचा परिणाम म्हणून काय होईल याचं मार्गदर्शन करताना दापोली तालुका कृषी अधिकारी कुटे साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं, या हवामानामुळं बुरशी आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव जाणार आहे. त्या संदर्भात शेतकऱ्यांनी जागरूक राहून फवारणी घेणं अत्यावश्यक आहे. सुदैवाने 2-4 दिवसामध्ये ऊन पडल्यास हा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, तरी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एकंदरीतच कोकणातील निसर्ग वादळाच्या फटक्यापासूनच आज ह्या अवकाळी पावसामुळं आंबा आणि काजू बागायतदार चिंताग्रस्त झाल्याचं चित्र दिसतं आहे. निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.